जत्रा धनगर समाजाचा एल्गार, गायरान जमीन मिळवण्यासाठी करणार उग्र आंदोलन, जत्रा धनगर समाजाची वज्रमुठ। निप्पाणी तालुक्यातील जत्राड ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 260 अ मधील 14 एकर 16 गुंठे गायरान जमीन गेली 50 वर्षे जत्राट मधील सर्व धनगर समाज आपल्या शेळा मेंढ्यासह पावसाळ्यामध्ये आपली वस्ती या ठिकाणी करत आला आहे व सरकार दरबारी म्हणजेच जत्राट ग्रामपंचायतमध्ये त्या जागे संदर्भातील आरक्षित ठरावही आहे, त्यामुळे या जागेकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील व आम्हाला आंदोलनाचे हत्यार उगारावे लागेल, असा इशारा जत्राट धनगर समाज नागरिकांनी दिला। यावेळी धनगर समाजाचे नेते बिरदेव कब्बुरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन जत्राट ग्रामपंचायतीने सर्व धनगर समाजाची 14 एकर 16 गुंठेची जागा मिळावी म्हणून सन 1998 2011 2013 मध्ये ठराव करून आम्हाला दिल्याचे सांगितले। निपाणी भागाच्या जनप्रतिनिधींनी देखील आम्हा सर्व धनगर बांधवांची असलेली गायरान जमीन आम्हाला परत देऊन सहकार्य करावे व निपाणी चर्मकार समाजाला 10 एकर जमीन देण्याचा घाट बांधला आहे तो रद्द करावा व आम्हाला न्याय द्यावा। सदरची 14 एकर 16 गुंठे गायरान जमीन जत्राट ग्रामपंचायतीच्या हद्दीत असताना देखील त्या गावातील धनगर समाजाला न देता निप्पाणीतील चर्मकार समाजाला चर्मकार क्लस्टर करण्यासाठी सर्वे नंबर 260 अ मधील 14 एकर 16 गुंठे पैकी 10 एकर गायरान जमीन देण्यात येत आहे असे पत्र निदर्शनास आले। यामागचे गौड बंगाल काय आहे हे समजण्यासाठी आज जत्राट धनगर समाजाच्या वतीने सदर नियोजित जागेवर बोर्ड लावून हक्क सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले। सदरची जागा चर्मकार समाजाला दिली आहे असे पत्र ज्यावेळेला जत्राट ग्रामपंचायतीला मिळाले त्यावेळी जत्राट व श्रीपेवाडी गावातील तालुका व जिल्हा पंचायत सदस्य असून देखील सदरची जागा निप्पाणीतील चर्मकार समाजाला दिली जाते, यामागचे गौड बंगाल काय अशी चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे। सदरच्या पत्राला उत्तर म्हणून जत्राट ग्रामपंचायत जत्राट धनगर समाजाच्या वतीने ग्रामपंचायत चेअरमन व सदस्य तहसीलदार डीसी ZPTP या सर्व कार्यालयाला सदर जागेला आमचा विरोध दर्शविल्याचे निवेदन देऊन त्याला सर्व जत्राट ग्रामस्थ व मेंढपाळाचा देखील विरोध आहे अशा आशयाने निवेदन सर्व ऑफिसला देऊन त्यांनी विरोध दर्शविला आहे असे स्पष्ट मत बिरदेव कब्बुरे यांनी धनगर समाजाला संबोधित करताना सांगितले। जत्राट हद्दीमध्ये येते पंचायतच्या हद्दीमध्ये आणि हे जत्राटवाल्यांना मिळायला पाहिजे। मग आता समस्या काय आहे? समस्या आहे साहेब, आता निप्पाणीच्या चर्मकार समाजाने 10 एकर अक्वायरी करून घेतलेलं आहे। कोणी घेतलेलं आहे? निप्पाणीच्या चर्मकार समाजाने आणि त्यांना राजकीय पाठिंबा आहे आणि आम्ही सांगितल्यानंतर खासदार साहेबांना भेटायला येतो की ही जागा कोणालाही देता कामा नाही, आमची आहे, आम्ही एवढं वर्ष वास्तव करतो आहोत तिथं आणि ह्याच्याशिवाय आम्हाला माराम दुसरीकडे कुठंच नाही, हे एवढंच 14 एकर 16 गुंठे हे एवढंच राहिलेलं आहे आम्हाला। मग या अगोदर ZPTPला कळवलं होतं? ZPTPला कळवलेलं होतं, ZPTPना माहीत आहे 22 वर्ष झाले आम्ही लढाला लढलो यात आणि 1998 पहिला ठराव ग्रामपंचायतीतून पास झालेला आहे, त्यानंतर 2011 दुसरा ठराव पास झालेला आहे, 2013 तिसरा ठराव झालेला आहे पास झालेला आहे। एवढं होऊन देखील तहसीलदार साहेबांना आम्हाला निवेदन दिलेलं होतं की ही जागा कोणालाही देता कामा नाही, आमच्या समाजाच्या आहे, अगर कुणाला देणार असाल तर आम्हाला पंचायत अध्यक्षांना कळवूनच पुढे द्या एवढं सांगून देखील त्यांनी दिलेलं नाही आम्हाला। मग हा विषय ZPTPला माहीत होतं? ZPTPना पण माहीत आहे साहेब, ZPTP आमच्या समाजाचे ZPTP आहेत, त्यांना पण माहीत आहे आणि त्यांनी पण आमच्यासोबत आहेत, पण त्यांनी 3 महिने आम्हाला प्रोसिजर तटवूया जाऊया म्हणून सांगितले पण ते झालंच नाही आणि नंतर घेऊन गेले, त्यावेळी पूर्ण त्यांनी फाईल मूव्ह केल्यानंतर घेऊन गेलेले आहेत आम्हाला। मग हे टोटल 14 एकरमधून 10 एकर चर्मकार समाजाला दिलेले आहेत? हां, द्यायला लागले, प्रोसिजर मध्ये आहे, अजून झालेलं नाही आणि ह्याच्यासाठी आम्ही 2019 गेलतो डीसीकडे, परत 2020 पण लेटर दिले आहे आणि सर्वांचे रिसिव्ह कॉपी आमच्याकडे आहेत, एवढं होऊन देखील त्यांनी प्रोसिजर फॉलोअप करायला लागलाय। आता तुमची मागणी काय आहे? हे कोणत्याही परिस्थितीत आमच्या गायची गावचीच गायरान जमीन नाही आहे, ठरावाच्या कॉपी तुमच्याकडे आहेत? ठरावाच्या कॉपी आहेत, त्यानंतर तहसीलदार रिशोड आहे, तो ठराव कसा आहे तरी डीसी रिशोड आहे, ठरावात उल्लेख कसा आहे? ठरावाचा उल्लेख कसा आहे? ही जमीन जत्राटच्या धनगर समाजासाठी दड्डीसाठी पावसाळ्या दिवसामध्ये त्यांना त्रास होतोय आणि हे जमीन त्यांनाच मिळावं, राखीव म्हणून आहे का शेड घालायला आणि बकऱ्यांना चरवण्यासाठी राखीव म्हणून आहे का? खासदारांना पेटलो, डीसीला तक्रार दिलेली आहे, तरी पण आम्हाला हे न्याय मिळणं झाले आणि गेली 50-60 वर्षे ह्याच माळावर आम्ही वास्तव करत आहोत आणि गेली 60 वर्षे झाले आम्ही मागणी करत आहोत पण कोणीही आमच्याकडे बघायला तयार नाही आणि आता रिसेंटली
आणि लास्ट टाईम एकदा एक 2019 आणि 2020 तहसीलदार ऑफिस डी सी ए सी त्यानंतर टी पी झेड पी या सर्व कार्यालयामध्ये भेट देऊन त्यांना आम्ही दिलेलं सांगितलेलं निवेदन दिलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीत ही दड्डी जागा आमची आहे, गायरान आहे आणि हे तुम्ही कोणालाही देता कामा नाही. आता हे रिसेंटली 3 महिन्यांच्यापूर्वी प्रोसिजर फॉलो केले. आम्ही 2 वर्षाच्या पाठीमारी प्रोसिजर निवेदन दिले होते की हे कोणालाही मिळू नये म्हणून. तरी पण एवढं सांगता पाकी तहसीलदार ऑफिसमधून फाईल मूव्ह होत आहे आणि हे कोणत्याही परिस्थितीत आहे तिथे जागेवर स्टॉप व्हावं. अगर नाही झाले तर आम्ही उग्र प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. एकूण जागा किती आहे? एकूण जागा 14 एकर 16 गुंठे 212A/1 आहे. सदर जागे संदर्भात यापूर्वी सुद्धा 2019 फेब्रुवारी 2020 माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे. ते देखील ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिलेले असताना देखील सदर गायरान जमीन निपाणी चर्मकार समाजाला देत आहेत असे आमच्या निदर्शनास आल्यामुळे सदर बाप परत एकदा सर्व समाजाला सांगून याबाबतात एल्गार पुकारण्याच्या दृष्टीने व या पाठीमागील सूत्रधार शोधण्यासाठीच आजचा घाट बांधल्याची आज सर्व जत्राट धनगर समाज एकत्र आला होता. यावेळी आप्पासु पुजारी म्हणाले, जत्राट धनगर समाजाने गेली 50 वर्षे सतत त्याचा पाठपुरवठा करून देखील आमची समस्या सोडविली जात नसल्याने या निवेदनाद्वारे आम्ही आपल्याला शेवटचे आवाहन करतो, त्यानंतर जन आंदोलन करण्याची तयारी आम्ही दर्शवत आहोत असे देखील पुढे सांगण्यात आले. सर्व जत्राट धनगर समाजाची सर्व प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे की आमची समस्या अधिकारी व प्रतिनिधींनी त्वरित सोडवावी व जत्राट धनगर समाजाला न्याय मिळवून त्यांना शेळा मेंढ्या चारण्यासाठी माळ म्हणून किंवा गायरान म्हणून सदर जमीन म्हणून द्यावी अशी विनंती वजा आदेश आपल्याला देत आहोत असे सांगण्यात आले. मुंदे ऐन उपवास मडतीर अथवा प्रतिभटने मुंदुवरिसतीर? ना हेंग बर्तीर ना बेकर ना रस्ते मेले कुतु मोर्चा माडबहुदु. ಈ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ಅಧಿಕಾರಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ ಸರ್? ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ನಾವು ಈಗ ಕುರಿ ಕೊಂಡ್ರಸ್ಸಾಗಲಿ ಇಂದ ಮೇಸಾಕಾಗಲಿ ಜಾಗನೇ ಇಲ್ರಿ. ನಮ್ಮ ಊರ ಫುಲ್ಲ ಹೊಳಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮಡ್ಡಿ ಇಲ್ಲ ಸರ್. ಮತ್ತು ಇದು ಇರೋದು ಒಂದ ಗ್ಯಾರಂಟ್ ಸರ್. ಇದು ಇಡೀ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಇದೇ ಆಗಿದೆ ಈಗ ಸದ್ಯ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಊರಾಗಿ ಕಮ್ಮಿ ಸುಮಾರು 15,000 ಕುರಿಗಳು ಇದಾವ್ರಿ ಸರ್. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಕುದುರುಗಳಿಗೆ ಮೇಸಾಕ ಜಾಗನೂ ಇಲ್ಲ ಸರ್. ಈಗಾಗಲೇ ತಾವು ಅಂತಾ ಇದ್ರಿ, ಇದ್ರ ಕೆಲವೊಂದು ಜನ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂತ, ಯಾರು ಅವ್ರ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿದೆ? ನಾವು ಹಂಗ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ನೀವು ಮುಂದೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಸರ್. ಯಾರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ರು ಇದು? ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಯಾರಿದಾರು, ಲೋಕನೀತಿ ಯಾರಿದಾರ, ಅವ್ರ ವತಿಯಿಂದ ಆಗಿದೆ. ಈ ಸದ್ಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಮಾಡಿದಾರಂತೀರಿ? ನಿಪ್ಪಾಣಿ ಅಥವಾ ಚಿಕ್ಕೋಡಿ? ಸ್ಥಳೀಯರು? ಯಾರು ಅವ್ರ ಹೆಸರು ರೀ? ಈಗ ನಮ್ಮ ಸದ್ಯ ಈಗ ನಮ್ಮ ಊರ್ದ ಜಡ್ಪಿ ಸರ್ ಅಂತಿದ್ದಾರೆ ರೀ, ಇದು ನರಟೆ ಅನ್ನ ಸಿದ್ದವನ್ನ ನರಟೆ ಅಂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೇವೆ, ಅದು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆದರೆ ಈಗ ನಿದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಈಗ ಇದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದ ಜರ್ಮಕಾರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಬಂದಿದೆ. ಈ ನಿಮ್ಮ ಹೋರಾಟ ಎಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ನಡೆದಿದೆ? ಇದು ನಮಗೆ ನಮ್ಮ ಶುಭವರೆಗೆ ಹೋರಾಟ ನಡೆಯುತ್ತೆ. ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಸಿದ್ದು ನರಾಟೆ ಅಣ್ಣಿಹಿ ಆಪಲೆ ಮನೋಗತ್ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳೆ. ಧನಗರ್ ಸಮಾಜಾ ವತಿನ ಇತ ಬರ್ಯಾ ದಿವಸಾಚಿ ಅಸಣಾರಿ ಹಿ ಜಿ ಮಾಗಣಿ ಆಯ್ತು. ಜವಳಜವಳ 20-25 ವರ್ಷ ಝಾಲಿ ಆಮಚಾ ಧನಗರ್ ಸಮಾಜ ಹಾ ಯಾ ಬಕ್ರ್ಯಾಸ್ನಿ ಮಾಳ ರಾನಾವರ್ ಪಾವಸವ್ಯ ಥಂಬಣ್ಯಾಸಾಠಿ ದಡ್ಡಿ ಮನೂನ್ ಏಕ ಆಮಚಾ ಧರ್ಮಾತ್ ಏಕ ಪ್ರಕಾರ ಆಯ್ತು ಆಣಿ ತ್ಯಾ ದಡ್ಡಿ ಜಾಗೆಸಾಠಿ ಆಮಿ ಜಗಡತೋಯ. ಪಣ ಆಜಪರ್ಯಂತ ಆಮಾಲಾ ಯಾ ಧನಗರ್ ಸಮಾಜಾಲಾ ಕುಣೀ ನ್ಯಾಯ ದಿಲೇಲಾ ನಾಹಿ. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, बीरदेव कब्बुरे, संतोष कब्बुरे, आप्पासो पुजारी, अशोक खिलारे, सिद्धू खिलारे, रामा करणुरे, रेमुते पुजारी, तुकाराम पुजारी, लक्ष्मण टाकळे, संजय करणुरे, बाळू करणुरे आदी उपस्थित होते.